आपण महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला प्रेस करा. सगळ्यात अगोदर आपल्याला शैक्षणिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. येत्या पहिली ते दाखल प्रवेशाबाबत 2023-24 आपण सविस्तर माहिती पाहत आहोत. 2023 येत्या पहिली प्रवेश किमान कमाल वयोमर्यादा. पहिली प्रवेशाबाबत शासन निर्णय दिनांक 11/7/2010 कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. यानुसार शाळा प्रवेशासाठी बालकाची वयोमर्यादा 6 वर्ष निश्चित करण्यात आली होती. परंतु 5 वर्ष वय पूर्ण झालेले बालकही प्रवेशास पात्र असतील असे नमूद केले होते. त्यानंतर शासन निर्णय दिनांक 21/1/2015 व शासन स्मृतीपत्रक दिनांक 23/1/2015 बालकाची शाळा प्रवेशाचे वय हे वर्ष 6 वर्ष निश्चित करण्यात आले व त्यासाठी 31 जुलै हा मानव दिनांक निश्चित करण्यात आला. त्यानंतर शासन निर्णय दिनांक 25/1/2017 6 वर्षे वय निश्चित करण्यासाठी मानव दिनांक दुरुस्त करून 30 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला. शासन निर्णय दिनांक 25/7/2019 मानव दिनांकामध्ये आणखीन 15 दिवसाची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले. म्हणजेच 2020-21 या शैक्षणिक वर्षापर्यंत आपण 15 ऑक्टोबर ह्या दिनांकापर्यंत 6 वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना येत्या पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकत होतो. परंतु ह्या निर्णयात बदल करण्यासाठी राज्यातील पालकांचा आग्रह होता. या लोकभावनेचा विचार करून शासनाने दिनांक 18/9/2020 रोजी नवीन शासन निर्गमित केला असून शाळा प्रवेशासाठी 6 वर्ष पूर्ण होण्यासाठी मानव दिनांक 31 डिसेंबर असा करण्यात आला आहे. यानुसार आता 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या बालकांना आपण जून महिन्यात येत्या पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकतो. दिनांक 18/9/2020 शासन निर्णयाची अंमलबजावणी 2021-22 शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे जून 2023 येत्या पहिलीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाची जन्मतारीख ही 6 वर्ष पूर्ण होण्यासाठी 31/12/2017 गळ्यात धरण्यात येईल. वरील शासन निर्णयामध्ये बालकाच्या येत्या पहिली प्रवेशाबाबत किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात केलेली असली तरी कमाल वयोमर्यादा मात्र सांगितलेली नाही. याबाबत माननीय शिक्षण संचालक प्राय यांनी दिनांक 21/12/2021 पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023 येत्या पहिलीमध्ये प्रवेश देण्यासाठी बालकाची जन्मतारीख 1/2016 ते 31/12/2017 ह्या कालावधीत तील असावी. माननीय शिक्षण संचालक प्राय यांचे दिनांक 3/3/2022 पत्र वाचून येत्या पहिली प्रवेशासाठी बालकाचे 7 वर्षे वय पूर्ण असावे असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. हे पत्र फक्त 25% RT प्रवेशासाठी लागू असून त्यातील 7 वर्ष 5 महिने 30 दिवस ही किमान वयोमर्यादा नसून कमाल वयोमर्यादा आहे. इतर सर्वसाधारण बालकाच्या येत्या पहिली प्रवेशासाठी माननीय शिक्षण संचालक प्रा यांच्या दिनांक 20/12/2021 पत्राचा संदर्भ घ्यावा. या पत्रानुसार 1/10/2016 ते 31/12/2017 या कालावधीत जन्मतारीख असलेल्या बालकांना आपण जून 2023 येत्या पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकतो. 30 सप्टेंबर 2016 व त्यापूर्वीची जन्मतारीख असलेल्या बालकांना येत्या पहिलीमध्ये प्रवेश देण्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत लवचिकता ठेवावी किंवा अशा बालकांना वयानुसार येत्या दुसरीमध्ये प्रवेश देणे योग्य होईल. शासन निर्णय दिनांक 27 जानेवारी 2023 नुसार शाळा प्रवेशाबाबत खालील सूचना शासनाने दिल्या आहेत. येत्या पहिली शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देईल की देखील समिती म्हणून काम पाहिल. सदर समिती प्रवेश प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवेल. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकाकडून 2 प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरून घ्यावा. सदर प्रवेश अर्जावर पालकाची स्वाक्षरी असावी. प्रवेश अर्जावर पालक विद्यार्थ्याची फोटो लावलेल असावी. सदर प्रवेश अर्जाची 1 प्रत केंद्र प्रमुखास देण्यात येऊन 1 प्रत शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावी. विद्यार्थ्याच्या प्रवेशी विद्यार्थ्याचे आधार कार्ड सोबत जोडण्यात यावे. प्रवेश अर्जासोबत पालकाचे सुद्धा आधार कार्ड सादर करण्यात यावेत. शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख यांनी वर्षातून 2 वेळा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणी पार पाडावी. शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख यांनी विद्यार्थ्याच्या हजेरीपटामध्ये नमूद विद्यार्थ्याचे नाव, तपशील, प्रवेश अर्जातील तपशिलासोबत पडताळणी करावी. उपयुक्त पडताळणीदरम्यान शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख यांनी काही विसंगती आढळल्यास त्यांना याबाबत 1 महिन्यात सखोल चौकशी करावी. अशा प्रकरणामध्ये संबंधित शैक्षणिक संस्थेच्या आवश्यक रजिस्टर कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख यांना राहतील. सदर चौकशीमध्ये काही गैरप्रकार
व्यवहारदूर उपयोग आढळून आल्यास शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व संचालकांच्या मान्यतेने संबंधित पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करावा. काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. उपरोक्त प्रमाणे अनियमित आढळून आलेल्या शैक्षणिक संस्थाने अनुदान परत घेण्याबाबत किंवा अनुदान थांबवण्याबाबत तेव्हा शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांना संचालकमार्फत तात्काळ शासना सादर करावा. शाळांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी हजेरीपटाच्या प्रति शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांना सादर कराव्यात. खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या संबंधित संकेतस्थळावर योग्यरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी खात्री करावी.